वैजापूर येवला रस्त्यावर नांदगाव जवळ अल्टो कार आणि टाटा जीप या वाहनांचा समोरासमोर अपघात झाला या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर उपचार सुरू आहे। शाईन इम्रान पठाण शकील अंसारी। राहणार येवला आणि जीप चालक आनंद विनायक चव्हाण राहणार औरंगाबाद हे तिघे या अपघातात जखमी झालेत अल्टो कार गंगापूरहून येवल्याकडे जात होती तर दुसरी गाडी नाशिकहून औरंगाबादकडे जात होती त्यावेळी नांदगाव जवळ दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडलाय या अपघातात तिघे जखमी झालेत तर अल्टो गाडीचे या अपघातात मोठे नुकसान झाले असून वाहेद पठाण आणि बब्बू फौजी यांनी जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले येथे उपचार केल्यानंतर दोन जणांना पुढील उपचारासाठी येवला येथे हलवण्यात आले होते या अपघाताची वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे शैलेंद्र खैरमोडे एमसे न्यूज वैजापूर